नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एग्जाम तुमचं न्यूज फ्लॅश या चालू घडामोडीच्या अंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या सेशन्स मध्ये मनापासून स्वागत करीत आहे. आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे इस्रायलची आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणाली. ही सध्या चर्चेमध्ये का होती, ही प्रणाली कशा पद्धतीने काम करते, त्याचबरोबर या प्रणाली सारखी भारतासाठी देखील काही हवाई प्रणाली आहे का, किंवा भारतातील ज्या काही आपल्याला डिफेन्स प्रणाली आहेत त्या देखील आपण पाहण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. आता आपण पाहिलं सध्या चर्चेमध्ये का होती, तर मे 2021 मध्ये आपल्याला ही इथे मेडिटेरियन सीच्या इथे गाझा स्ट्रीप दिसते आणि या ठिकाणी आपल्याला हे इस्रायलचं महत्वाचं शहर दिसून येतं तेल आहे. आणि या गाझा स्ट्रीप मधून हमास या दहशतवादी संघटनेनं जे काही हवाई हल्ले केले, जे काही रॉकेट हल्ले केले या ठिकाणी आपल्याला पिक्चर्स मध्ये दिसून येतात. तर हे रॉकेट हल्ले, हवाई हल्ले, तोफगोळे हे इस्रायलच्या जी काही आपण आयर्न डोम हवाई संरक्षण प्रणाली असं म्हटलं जातं, तर या रॉकेटला या प्रणालीने आपल्याला अवकाशामध्ये देखील डिस्ट्रॉय केलेलं दिसून येतं. या संदर्भाने ही आयर्न डोम प्रणाली सध्या आपल्याला न्यूजमध्ये दिसून येत. आता आयर्न डोम प्रणाली जर पाहिली तर हिचं वैशिष्ट्य काय आहे, आपण या ठिकाणी बारकाईनं पाहून घेऊया की आयर्न डोम प्रणाली कशा पद्धतीने आपल्याला वर्कआउट करते. आपण इमॅजिन करूया की ही शत्रू राष्ट्रांची रॉकेट्स आहेत. ज्यावेळेस ही रॉकेट फायर केली जातात त्यावेळेस या आयर्न डोम प्रणालीमध्ये जे काही मोबाईल कंट्रोल युनिट असतं ते मोबाईल कंट्रोल युनिट ज्यावर रडार सिस्टीम असते, याही ठिकाणी आपल्याला ही मल्टी मिशन रडार सिस्टीम दिसते. म्हणजे मल्टी मिशन रडार सिस्टीम आणि मोबाईल कंट्रोल युनिट या दोघांच्या आधारे, आपण असं म्हणूया की कम्युनिकेशनच्या आधारे, शत्रू राष्ट्रांची रॉकेट ही आपल्या शहरावर महत्वाच्या आस्थापनेवर हल्ला करत आहेत. त्या पद्धतीनं हे आयडेंटिफाय केले जातात, त्यांची ट्रॅजेक्टरी जो काही पाथ आहे तो देखील कॅल्क्युलेट केला जातो आणि तो कॅल्क्युलेट केल्यानंतर हे जे काही आपल्याला मोबाईल कंट्रोल युनिट आहेत, जे काही इंटरसेप्टर मिसाईल आहे, ज्या मिसाईलला आपण नाव दिलेलं आहे तोमर किंवा तामीर आपण असे नाव दिलेलं असतं, हे आपल्याला इस्रायलचं हे इंटरसेप्टर मिसाईल दिसतं. इंटरसेप्टर याचा अर्थ शत्रू राष्ट्रांची मिसाईल आल्यानंतर त्यांना हवेमध्ये आपण नष्ट करणार, त्याला आपण तामीर हे इंटरसेप्टर असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं ही सिस्टीम काम करते. सर्वात महत्वाचे हे जे काही तामीर रॉकेट्स आहेत तर साधारणपणे हे 4 ते 70 किलोमीटर उंचीवरील शत्रू राष्ट्रांचे रॉकेट तोफखाना यांना इंटरसेप्ट करतात किंवा त्यांना हवेत नष्ट करून टाकतात. म्हणून आपण यांना एक शॉर्ट रेंज जमिनीपासून हवाई संरक्षण प्रणाली आहे, ज्याला आपण इयर टू डिफेन्स प्रणाली असं म्हटलं जातं. इयर टू डिफेन्स किंवा आपण त्याला लँड टू किंवा चांगल्या शास्त्रीय भाषेमध्ये आपण त्याला सर्फेस टू इयर डिफेन्स प्रणाली असं म्हटलं जातं. यामध्ये कुठलं इंटरसेप्टर मिसाईल आहे, जसं मी तुम्हाला या पिक्चर्समध्ये मेन्शन केलं, त्याचं नाव तामीर हे आपल्याला सिपणा असं दिसून येतं. मेन पर्पज कुठलंही रॉकेट असेल, कुठलंही तोफगाना असेल किंवा विमान किंवा हेलिकॉप्टर किंवा कुठलंही अनमॅन व्हेकल जर असेल ना, ज्याला आपण अनमॅन व्हेकल असं म्हटलं जातं, UAV असं म्हटलं जातं, त्यांचं देखील काउंटरिंग करण्यासाठी, त्यांना हवेमध्ये नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि ही आयर्न डोम प्रणालीचे ही घटक आपल्याला दिसून येतात. किती घटक आपण मेन्शन्स केले, तर एक मोबाईल कंट्रोल युनिट आपण मेन्शन्स केलं, एक मल्टी मिशन रडार सिस्टीम मेन्शन्स केलं आणि एक लॉन्चर मेन्शन केलं. आणि संपूर्ण वेदर कंडिशनमध्ये, म्हणजे आपण दिवसा असेल, रात्री असेल, अगदी पावसाळा असेल किंवा अगदी रॅपिड उन्हाळा असेल, या कंडिशन मध्ये ही आयर्न डोम सिस्टीम प्रणाली आपल्याला वर्कआउट करताना दिसून येते. आता ही जी काही आयर्न प्रणाली सिस्टीम्स आहे, ही ज्या सिस्टीम मी डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन सिस्टीम दिसून येतात. एक आपल्याला ही राफेल ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीम दिसून येते,
जी या ठिकाणी मेन्शन्स केलेली आहे. राफेल ऍडव्हान्स डिशन सिस्टम दिसून येते आणि इस्रायलची एरोस्पेस इंडस्ट्री. कधी इस्रायलनं महत्वाची शहर किंवा महत्वाची सैनिक आस्थापने ज्याला आपण फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस असं म्हटलं जातं, फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस असं म्हटलं म्हणजे ज्या ठिकाणी आपली सैन्य बॉर्डरवर आहे तर त्या सैन्यांचं देखील संरक्षण करणं किंवा जो काही तेल अवयव हा शहरी भाग आहे तर या शहरी भागांचं या रॉकेट पासून हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी ही 2011 पासून महत्वाच्या शहरांच्या संरक्षणासाठी आयन डोम प्रणाली आपल्याला विकसित केलेली दिसून येते. याही फिगरमध्ये जर पाहिलं ही आयन डोम शील्ड याची अनालॉजी जर पाहिली तर कुठलं हा आयन डोम नाही, परंतु याच्यामध्ये आपल्याला जे काही तीन सिस्टीम दिसून येतात. पहिलं या आयन डोम सिस्टीम मध्ये आपल्या रडार सिस्टीमचा आहे, ती रेडिओ रडारच्या सिस्टीमद्वारे आपल्याला शत्रू राष्ट्रांचे रॉकेटचा एक अलर्ट दिला जातो. आणि त्यानंतर जे आपण पाहिलं मोबाईल कंट्रोल सिस्टीम युनिट जे काही आहे ते युनिट हे कमांड देतं, कमांड कुणाला देतं की ज्या ठिकाणी तामीर मिसाईल आहेत जे लॉन्चरमध्ये ठेवलेले आहे ज्यातून मिसाईल लॉन्च केली जातील त्याला या ठिकाणी आपल्याला कमांड दिली जाते. थोडक्यात त्याचे घटक किती आहेत, आपण तीन घटक पाहिले. एक रडार घटक पाहिला, तर हा रॉकेटचा असेल हवाई हल्ल्याचा असेल शोध घेतो आणि त्याचं ट्रेकिंग केलं जातं, त्याची ट्रॅजेक्टरी मिसाईल किंवा जी काही आपण म्हणूया की रेंज आहे जो काही पाथ आहे तो फाइंड केला जातो. आणि दुसरं मी जे काही सांगितलेलं आहे रडारने एकदा पाथ सिस्टीम कंट्रोल केल्यानंतर आपण ज्याला BMC असं म्हटलं जातं, दॅट इज बॅटल मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम, जी मोबाईल असते त्यातून मॅनेजमेंट म्हणजे जर ती खरंच सॉरी शत्रू राष्ट्राची जर मिसाईल जर असेल तर या शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलला त्या त्या पद्धतीनं त्या लॉन्चरला की ज्या ठिकाणी तामीर इंटरसेप्टर मिसाईल ठेवलेल्या आहेत त्याला त्या पद्धतीने ऑर्डर दिली जाते आणि ही कमांड एक्झिक्यूट केली जाते. पण नेक्स्ट प्रश्न पडतो की भारताकडे भारताची महत्वाची शहर असेल किंवा आपली जे काही आण्विक म्हणूया की महत्वाचा घटक कंपोनंट आहे की ज्या ठिकाणी अणुभट्ट्या आहेत किंवा आपण म्हणूया की इस्रोची काही स्थळं आहेत किंवा काही रिसर्च इन्स्टिट्यूशन आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी भारताकडे अशी एअर डिफेन्स प्रणाली आहे का. तर भारताची जी काही एअर डिफेन्स प्रणाली लेटेस्ट आहे त्या प्रणालीला आपण S-400 असं म्हटलं जातं. परंतु S-400 वैशिष्ट्य जर पाहिलं ना, हा 400 हा मिनिंगच आहे की ऑलमोस्ट ही प्रणाली आपली सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे. आणि या ठिकाणी 400 म्हणजे 400 किलोमीटर पर्यंत, म्हणजे जर आपण त्याचा स्पेस जर घेतला ना तर ऑलमोस्ट या ठिकाणी जर आपली हवाई प्रणाली जर असेल ना तर इथपासून 400 किलोमीटरच्या रेंज पर्यंत आणि साधारणपणे 30 किलोमीटरच्या उंची पर्यंत ही हवाई प्रणाली आपल्याला हवाई हल्ल्यापासून संरक्षण देण्याचं काम करते. म्हणूनच आपण त्याला S-400 प्रणाली असं म्हटलेलं आहे. आपण याची मर्यादा पाहिली, मर्यादा किती पाहिली, ही एक लांब श्रेणीची आहे. लांब श्रेणीचा याचा अर्थ काय, साधारणपणे 30 किलोमीटर उंचीवर ही प्रणाली सर्व प्रकारच्या हवाई हल्ल्यांना 400 किलोमीटर अंतरापर्यंत गुंतू शकते किंवा त्याला कव्हर करू शकते. आणि महत्वाचं जी काही लक्ष्य आहेत, जरी आपल्याला 100 क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रांचे आपल्यावर जरी आले असेल तरी S-400 द्वारे ऑलमोस्ट 6 जे काही रॉकेट्स आहेत ते सायमल्टेनियसली डिस्ट्रॉय करू शकतात. आणि या ठिकाणी कुणाला कव्हर केलं जातं, कुठले मिसाईल्स इंटरसेप्ट केले जातात S-400 द्वारे, तर मोस्टली यामध्ये रॉकेट पण आहेत, यामध्ये मिसाईल्स पण आहेत, त्याचबरोबर क्रूज मिसाईल देखील यांना भारत रोखू शकतो, त्यांना कंट्रोल करू शकतो. आणि ही प्रणाली आपण रशियाकडून घेतलेली आहे. आई पॉईंट आपल्याला सर्वात महत्वाचा S-400 का, कारण 400 किलोमीटरची त्याचा दायरा आहे. तोपर्यंत शत्रू राष्ट्राचा कुठलाही हवाई झाला तर 30 किलोमीटर उंचीवर आपण त्याला उडवू शकतो. नेक्स्ट, याच आधारावर भारताची जी काही स्वतःची सिस्टीम आहे तिला आपण आड आणि पॅड असं म्हटलं जातं. पॅड याचा अर्थ आहे की पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम, आणि दुसरी त्यावरची जी काही ऍडव्हान्स सिस्टीम आहे त्याला आपण ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं जातं. या दोन्ही सिस्टीम टू टायर आहे. टू टायर याचा अर्थ काय की जर आपण पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम जर पाहिली तर आपण ती जमिनीवर आणि समुद्रावर देखील लॉन्च करू शकतो, जेणेकरून
जमिनीवर आणि समुद्रावर आपण शत्रुराष्ट्राचे मिसाईल्स इंटरसेप्ट करू शकतो, परंतु दोघांच्यातला एक बेसिक फरक जो काही आहे, जे काही उंचीवर असणारे जे काही मिसाईल आहे त्यांना इंटरसेप्ट करण्यासाठी आपल्याकडे पृथ्वी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, परंतु त्याचबरोबर जे काही क्षेपणास्त्र कमी उंचीवर असतील किंवा रॉकेट कमी उंचीवर असतील त्यांना आपल्याला इंटरसेप्ट करण्यासाठी आपल्याकडे ऍडव्हान्स एअर डिफेन्स सिस्टीम दिसून येते. साधारणपणे या दोन्ही सिस्टीमचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं तर 5,000 किलोमीटर अंतरावर कुठलंही क्षेपणास्त्र जर येत असेल तर या सिस्टीमद्वारे त्याला रोखलं जातं. आपण एक्झामच्या दृष्टीनं पॅडचा लॉंग फॉर्म काय आहे हे समजून घ्या, या ठिकाणी ऍडव्हान्स एअर डिफेन्सचा लॉंग फॉर्म काय आहे हे समजून घ्या, कमी उंचीच्या क्षेपणास्त्रांसाठी आपण ऍड वापरला जातो आणि अधिक उंचीच्या क्षेपणास्त्रांसाठी रोखण्यासाठी आपण ही पॅड सिस्टीम वापरली जाते. आणि साधारणपणे ही जी काही उच्च श्रेणी जी काही म्हटलेली आहे, टू टायर सिस्टीम अशी म्हटलेली आहे, की 5,000 किलोमीटर अंतरावर कुठलंही क्षेपणास्त्र जर असेल तर त्याला इंटरसेप्ट करण्यात आपल्याला यशस्वी होतो. आणि सर्वात महत्वाचं यातील जो काही ऍडव्हान्स आपल्याला इयर डिफेन्स, मागच्या स्लाईडमध्ये आपण पाहिलं की ऍडव्हान्स इयर डिफेन्स ही कुणासाठी आहे, तर कमी उंचीचे क्षेपणास्त्रांना आपण म्हणूया की लक्ष्य करण्यासाठी. पण यातील इंडिजिनसली भारताच्या DRDO जी काही डेव्हलप केलेली आहे तिला आपण एक स्पेशल नाव दिलेलं आहे, अश्विन ऍडव्हान्स इयर डिफेन्स सिस्टीम. आता अश्विन ऍडव्हान्स डिफेन्स सिस्टीमचं वैशिष्ट्य काय आहे, तर ही अतिशय कमी उंचीची जी काही सुपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे त्यांना आपण असं म्हणूया की ही या स्वरूपाची आपल्याला आवृत्ती दिसून येते इंटरसेप्टर करण्याची यामध्ये मिसाईल सिस्टीम्स आहे. सुपरसॉनिक याचा अर्थ हवेचा जो काही आपल्याला साऊंडचा वेग जो काही आहे त्यापेक्षा अधिक वेगाने जे काही बॅलिस्टिक मिसाईल्स येतात त्यांना इंटरसेप्ट करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. यामध्ये देखील बाकीच्या सिस्टीमसारखं आपल्याला रडार यंत्रणा आहे, रडार यंत्रणेद्वारे येणारं मिसाईल्स हे ट्रॅक केलं जातं आणि त्यानुसार जे काही आपल्याला BMC आपण जे काही पाहिले ज्याला आपण बॅटल मॅनेजमेंट कंट्रोल युनिट जे काही म्हटलं जातं त्यानुसार आपल्या लॉन्चरला आपण आदेश दिले जातात आणि ही आपण इंटरॅक्ट करू शकतो. तर साधारणपणे या मिसाईल सिस्टीमचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं तर 90 ते 125 मैलाच्या दरम्यान ही पृथ्वीच्या वातावरणात ही येणारे जे काही इंटरसेप्ट आहेत त्यांना करू शकते. म्हणजे अश्विन ऍडव्हान्स इयर डिफेन्स ही पृथ्वीच्या वातावरणात जर एखादं मिसाईल येत असेल, जर एखादं रॉकेट जर येत असेल ना, तर त्या ठिकाणची बॅलिस्टिक मिसाईल आपण साधारणपणे 90 ते 125 मैलाच्या दरम्यान ही आपण नष्ट करू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये इस्रायलची आयन डोम सिस्टीम प्रणाली पाहिली, ती चर्चेमध्ये का होती ही पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर भारतामध्ये असणारी पॅड, भारतामध्ये असणारी आर आणि अश्विन डिफेन्स सिस्टीम यांची वैशिष्ट्य थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला. With Professor B's positive way, we request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.